नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर दीक्षित आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आपण बघणार आहोत रेडमी नोट 4 याचं अनबॉक्सिंग. हा फोन मी परवा म्हणजे 4 तारखेला ऑर्डर केला फ्रॉम मी.com आणि ऑफकोर्स इंडियामध्ये मी.in वरनं. आणि येस, माझा ऑर्डर प्लेस झाली लकीली. सो आज आपण याचं बघणार आहोत अनबॉक्सिंग. सो येस, पहिले बॉक्स बघूयात. थोडं मला इथे आयफोन सारखे बॉक्सिंग दिसते. बाजूला रेडमीचं परत ब्रँडिंग आणि बॅक साईड. आणि येस, मी जे ऑर्डर केलं आहे ते व्हर्जन आहे 3 GB रॅम आणि 32 GB रॉमचं. आणि येस, याची प्राईस आहे 8999. मीसुद्धा 8999 टाकूनच घेतलेला आहे फोन. सो येस, क्विकली अनबॉक्स दिस. पहिले आपण याचं सील काढू. हा फोन सध्या बाजूला ठेवू. बॉक्समध्ये काय काय मिळेल तर पहिले बघूयात. हे रेडमी 4 बुकलेट आहे, यूजर गाईड, आणि हे अजून एक त्याच्यावर अजून काहीतरी आहे. यस, यूजर गाईडच थोडं वेगळ्या भाषेत चायनीज वगैरे. येस, आणि याच्यावर आपल्याला मिळालेलं आहे पहिले USB केबल, जे स्टँडर्ड USB केबल आहे, मायक्रो USB. आणि याच्यावर मिळालेलं आहे एक चार्जर. येस, आणि याचं रेटिंग आहे 2 एम्पियर चार्जर आहे. हे आता सगळं आपण बाजूला ठेवू आणि फोन बघूयात. फर्स्ट इम्प्रेशन, मला 9000 या प्राईस ब्रॅकेटमध्ये हा फोन तसा प्रीमियम वाटतो आहे. जी फिल्म पण काढू आधी. TF5D कर्व ग्लासेस आहेत आणि फिंगरप्रिंट स्कॅनर. कॅमेरा 13 MP विथ LED फ्लॅश. इथे बाजूला पूर्ण स्पेक्सची लिस्ट येईल, ते तुम्ही बघा. इथे मीचं ब्रँडिंग आहे. बाजूला साईडला आहे पॉवर ऑन ऑफचं बटन्स आणि दिस इज व्हॉल्यूम रॉकर. वरच्या साईडला आहे हे एक माईक आहे इकडे, आणि हे आहे IR ब्लास्टर आणि 3.5 mm जॅक. फ्रंट स्क्रीन, लेफ्ट स्क्रीनला आहे इकडे सिम इजेक्टेड टूल. आणि बाय द वे हा ड्युअल सिम फोन आहे. सो लेट्स क्विकली बूट अप दिस डिवाइस. सो आत्ता आपण हा फोन चालू केलेला आहे. आता क्विकली आपण याचे काही फीचर्स बघूयात. मी आत्ताच यात फिंगरप्रिंट स्कॅनर सेट केलेला आहे. सो याचं बघूयात किती फास्ट होतं. तुम्ही बघताय मी फक्त याच्यावर बोट ठेवते आणि लॉक होते. सो आपण याचे काही सेटिंग्स बघूयात. तुम्ही बघू शकता रेडमी 4 अँड्रॉइड व्हर्जन 6.0.1 आणि रॅम आहे 3 GB, इंटरनल मेमरी आहे 22.71 GB, म्हणजे 32 GBचं व्हर्जन आहे. कॅमेरा बघूया. कॅमेरा तसा बेसिक वाटतं पण ठीक आहे, 9000 मानाने बरं आहे. फ्रंट कॅमेरा हा मी सागर तसा बऱ्यापैकी ठीक आहे. आणि हा 1+3T शूट करतो. सो जस्ट हे होतं क्विक लुक. फोन तसा क्विक आणि फास्ट वाटतोय. सो येस,
बाकीचा रिव्ह्यू तुम्हाला मी एक फुल मंथचा रिव्ह्यू तुम्हाला देणार नंतर. सो तुम्हाला काय याच्याबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचा फुल 1 मंथचा रिव्ह्यू घेऊन येईन. सो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, आणि यस, सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.